एकविसाव्या शतकातील विकसित भारताचे दोन प्रमुख स्तंभ असून पहिला स्तंभ हा आपल्याला लाभलेल्या वारशाचा अभिमान बाळगणं आणि दुसरा विकासात सातत्यता राखण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बद्रीनाथ इथल्या माणा इथं पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. आस्था आणि आध्यात्मिक स्थळांचा आणखीन एक पैलू असून ज्यांची चर्चा फारशी केली जात नाही ते म्हणजे तिथल्या नागरिकांची जीवनपद्धती आणि रोजगाराबाबत. जेव्हा डोंगर माथ्यावर असलेल्या ठिकाणी वाहतुकीची सुविधा निर्माण होते तेव्हा रोजगार निर्मिती सुद्धा होते. त्यामुळे डोंगर माथ्यावर राहणाऱ्या नागरिकांचं जीवन सुलभ होण्यास मदत होते असं पंतप्रधान म्हणाले. इक्कीसवीं सदी के विकसित भारत के निर्माण के दो प्रमुख स्तंभ है. पहला, अपनी विरासत पर गर्व और दूसरा, विकास के लिए हर संभव प्रयास. आस्था और आध्यात्म के स्थलों के इस पुनर्निर्माण का एक और पक्ष है जिसकी उतनी चर्चा नहीं हो पाती. ये पक्ष है पहाड़ के लोगों की ईज ऑफ लिविंग का, पहाड़ के युवाओं को रोजगार का. जब पहाड़ पर रेल, रोड और रोप पे पहुंचते हैं तो अपने साथ रोजगार लेकर के आते हैं. जब पहाड़ पर रेल और रोड और रोप पे पहुंचते हैं तो ये पहाड़ का जीवन भी जानदार, शानदार और अधिक आसान बना देते हैं. यापूर्वी देशातील सीमारेषेचं टोकाचं गाव म्हणून दुर्लक्षित केलं जात होतं अशा गावांना विकसित करण्यासाठी कामं सुरू केली असून तिथल्या नागरिकांच्या अपेक्षांवर भर दिला जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. वाहतुकीच्या आधुनिक पायाभूत सुविधा या सुरक्षेची हमी देत असून गेल्या 8 वर्षात केंद्र सरकारनं त्या दिशेनं पावलं उचलली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारतमाला उपक्रमांतर्गत सीमा क्षेत्रातल्या भागांना उत्तम रस्त्यांशी तसंच महामार्गांशी जोडण्याचं काम सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.